साडेआठची वेळ आहे, पीक आर आहे. निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी सध्या ठाणे स्टेशनवरनं आपल्या सोबत आहे. ठाण्यामधलं नेमकं काय चित्र आहे या घडीचं हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. निकेश, गुरु, फलाट क्रमांक 5 आणि 6 रुंदीकरण फलाट रुंदीकरणाचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती आहे. मेगा ब्लॉकचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती आहे. त्यामुळे 5 ट्रॅक जो आहे तो पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे लोकल ज्या आहेत त्या 6 नंबरच्या ट्रॅकवरनं चालवल्या जात होत्या. मात्र रात्रीपासून 4 नंबरचा ट्रॅक जो आहे तो म्हणजे कल्याणहून मुंबईकडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे जो तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. आता काही वेळापूर्वीच हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे. सकाळपासून जर आपण पाहिलं तर फक्त 6 नंबरचा रेल्वे ट्रॅक जो आहे तो सुरू होता. त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रवाशांची मोठी तारांबळ होताना आपल्याला पाहायला मिळत होती. कारण एकच तो ट्रॅक होता जो कल्याणवरनं मुंबईच्या दिशेने जाणार होता. मात्र त्यामुळे आता हा 4 नंबरचा रेल्वे पूर्णपणे सुरू केल्याच्या नंतर आता कल्याणहून मुंबईकडे जाणारी जी रेल्वे वाहतूक जी आहे ती सुरळीत झाली आहे. त्यामुळे कुठेतरी आता रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. खरं तर रेल्वे प्रशासनाकडनं आवाहन केलं गेलं होतं की पर्यायी मार्ग शोधा, रेल्वे फलाटावरती गर्दी करू नका. याचं आवाहन केल्याच्या नंतर आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर ठाणे हे गर्दीचं रेल्वे स्टेशन मानलं जातं. मात्र कुठल्याही प्रकारची गर्दी जी आहे ती रेल्वे स्थानकामध्ये दिसून आली नाहीये. तुरळक प्रमाणात रेल्वे प्रवासी आहेत आणि रेल्वे प्रवासी जे आहेत तो पर्यायी मार्ग म्हणजे एसटी असेल, परिवहन सेवा असेल, त्या मार्गाने आपल्या कामावरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता संध्याकाळीच्या वेळेला जेव्हा चाकरमानी घरी परततील त्यावेळची नेमकी काय परिस्थिती आहे परिस्थिती असेल ते पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र जर आता जर आपण पाहिलं तर हा जो समोरचा 5 नंबरचा ट्रॅक आहे, प्लॅटफॉर्म आहे, त्याचं रुंदीकरणाचं काम जे आहे ते जलद गतीने सुरू असलेलं पाहायला मिळतंय. रेल्वे ट्रॅकचा जो ट्रॅक जो आहे तो पुढे देखील सरकवण्यात आलेला. आता फक्त सिग्नल यंत्रणा, रेल्वे यंत्रणा आणि जे काही कामं आहेत ती रेल्वे प्रशासनाकडनं जलद गतीने सुरू असलेली सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. गुरु